अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सरकारने संचारबंदी लागू केली आहे, त्यामुळे सर्व रेशन दुकानांवर शासनाकडून आलेल्या धान्याचे वाटप सुरू झाले असून काही नागरिकांना हे धान्य मिळत नसल्यामुळे रेशन धारकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। याबाबत तहसीलदार यांच्याकडून माहिती घेतली असता 2014 झालेल्या सर्व्हेनुसार धान्य वितरण होत असून एपीएल धारकांना मे महिन्यापासून धान्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी सांगितले आहे। कोरोना संसर्ग रोगानिमित्त ज्या काही शासनाच्या उपाययोजना आहेत, शासनाकडून जे मार्गदर्शन सूचना मिळाल्या आहेत, त्यानुसार एप्रिल महिन्यासाठी प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदयसाठी सर्व रेशन प्राप्त झालेले आहे। रेग्युलर जी वाटप आहे ती देखील पूर्ण झालेली आहे। शासनाच्या आदेशाप्रमाणे ज्यांचे नावं प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदयमध्ये आहेत त्यांना देखील प्रति युनिट म्हणजे प्रति सदस्य 5 किलो धान्य प्राप्त झालेलं आहे। सदस्य धान्य हे मुक्त आहे, कोणताही याच्यात आकारणी होणार नाही किंवा कोणताही ग्राहक होऊन याच्यावर पैसे आकारणी करणार नाही। बऱ्याच तक्रारी अशा येत आहेत की धान्य मिळत नाही किंवा रेशन कार्डवर जास्त नावं आहेत आणि त्या अनुषंगाने दुकानदार वाटप करत, परंतु मी या माध्यमातून एक सांगू इच्छितो की 2014 अन्न सुरक्षा विधेयकाच्या अनुषंगाने जी यादी फायनल झाली त्या यादीमध्ये जेवढी युनिट असतील तेवढ्याच लोकांना धान्य देय आहे, त्यानंतर जे वाढलेले नावं असतील त्यांना धान्य देय नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये एक संभ्रम तयार होत आहे। सदरची यादी ही सर्व रेशन दुकानदार आणि तसेच कराला उपलब्ध आहे। आपल्या कुटुंबामध्ये 2014 साली जेवढी युनिट संख्या होती त्याप्रमाणे सगळ्यांना धान्य दिलेलं आहे, तरी याबाबत कोणताही संभ्रम ठेवू नये। या व्यतिरिक्त जे ज्यांना धान्य देय नाही म्हणजे थोडक्यात जे एप्रिलमध्ये त्यांना माहे मे आणि जूनसाठी नियतन मंजूर झालेलं आहे, सदरच्या धान्याची उचल देखील सुरू झालेले आहे। एक दोन तारखेला सर्व एप्रिल धारकांना ज्यांच्याकडे 12 अंकी नंबर नाही किंवा ज्यांचा ऑनलाईनमध्ये नाही किंवा PHSमध्ये प्राधान्य कुटुंबमध्ये नाही अशा सर्वांना एप्रिलचे जे धान्य आहे ते पुढच्या महिन्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात दिले जाईल। आणि सर काही दुकानदार रेग्युलर धान्य देत आहे कंटिन्यू आणि काही देत नाही अशी बाब नाही आहे, परंतु असं जर कुठं असेल तर मला त्याबद्दल माहिती मिळाली तर आपण तात्काळ दुकानदार व फौजदारी गुन्हा दाखल करू। रिजवान अब्दुल लतीफ आहे, मी नगरसेवक आहे प्रभाग नंबर 3 मधून। माझी या दुकान नंबर 86 वर मान्य पंतप्रधान गरीब कल्याण योजना अन्वय जे तांदूळ वाटला जातो त्याच्या समितीवर माझी निवड करण्यात आलेली आहे। माझे सहयोगी अजून 2 नगरसेवक काही नागरिकांची समिती असे एक 7-7 6-7 लोकांची समिती आहे। त्या समिती देखत त्या समितीच्या समोर धान्याचं वितरण चालू आहे। तांदूळ जो आहे माझ्यासमोर, काल मी दिवसभर इथे होतो, माझ्यासमोर तांदूळ वाटप झाला। मी ऑनलाईन मोबाईलवर वेबसाईटवर चेक करून प्रत्येक नागरिकाला सांगितलं, प्रत्येक कार्डधारकाला सांगितलं आहे की तुम्ही इतका धान्य घ्यायचं आहे आणि कमीत कमी 15 किलो ते 82 किलोपर्यंतचा प्रति कार्ड धान्य हा माझ्या समक्ष वितरण झालेला आहे। काही दादांची तक्रार आहे, त्यांची पूर्वीची काही तक्रार असेल किंवा काही असेल त्याबाबत माझा काही माहीत नाही किंवा माझा काही संपर्क संबंध नाही। माझी जी नियुक्ती आता झालेली आहे त्याप्रमाणे धान्याचं वितरण झालेलं आहे। आम्ही सकाळी या ठिकाणी येऊन उपस्थित राहतो आणि रेशन दुकानदार आमच्या समोर धान्याचं वितरण करतोय। आतापर्यंत काही कोणाची तक्रार माझ्या समक्ष आली नाही। जर दुकानदार माल देत नसेल किंवा कोणाची काही अडचण असेल तर रीतसर आम्ही समितीवरचे जे आमचे अध्यक्ष वगैरे जे आहे त्यांच्यापर्यंत आणि तहसीलदार साहेबांपर्यंत ती तक्रार मांडू। आता मागच्या महिन्यापासून यांची जी तक्रार आहे यांचं तुम्ही काही ऐकून घेतलं का? मागच्या महिन्याचा आमची नियुक्तीच नव्हती दक्षता समितीवर, आमची या आता एक 3-4 दिवसापूर्वी तहसीलदारांच्या आदेशाने नियुक्ती झालेली आहे। यांची मागची तक्रार जी आहे ते काय आहे त्याबाबतीत आमचा काही संपर्क संबंध नाही, आमचं काही माहीत नाही। त्यांनी आता माझ्याकडे काही तक्रार मांडलेली आहे त्याविषयी जे काय असेल मी तहसीलदार साहेबांशी त्यांच्याकडे त्यांची जी तक्रार आहे ते मांडणार आहे, बुवा यांचा नागरिकांचा असं म्हणणं आहे।
तर कालचा इथे गोंधळ चालू आहे. त्याच्यात मी आता तुम्ही म्हणताय की आम्ही काल दिवसभर होतो. काल सकाळी 10 वाजेपासून तर साधारण 3:30 वाजेपर्यंत मी इथे होतो. 4 वाजता बंदचा वेळ संपत असतो म्हणून 3:30 वाजता दुकानदारांनी दुकान आटोपली. 3:30 वाजता वाटप करून सगळ्या लोकांना रवाना केला. 3:30 वाजेपर्यंत माझ्यासमोर सगळी वाटप झाली. दादा माझ्यासमोर आले नाही. दादा आज रोजी आलेले आहे. यांची काही तक्रार असेल तर मी आत्ता वेळात आलो आहे. आता 11:45 होत आहे. आता सुरू होईल 11 वाजता धान्य वितरण. तर त्यांची काय आता धान्याच्या बाबतीत मान्य पंतप्रधान योजनेच्या जो धान्य आहे गरीब कल्याणचा त्या बाबतीत त्यांचा काय म्हणणं आहे आणि काय तक्रार आहे ते मी समजून घेईल. ऑनलाईन माझ्या मोबाईलवर चेक करून त्यांना व्यवस्थितपणे समजून देईल की बा तुमचा एवढा किलो धान्य आलेलं आहे आणि दुकानदारने तेवढं धान्य त्यांना द्यायला पाहिजे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.